मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रसाळगडच्या कोठाराची भिंत ढासळली, डाकूजीच्या नावाखाली करोडो रुपयांचा निधी पाण्यात, खेड शहर परिसरात डेंग्यूच्या साथीचा जोर, नाणार होणारच, नंतर समर्थकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा, कोकण कृषी विद्यापीठाला देशात 32वा गुणानुक्रम आणि नैराश्यातून वृद्धाने केली आत्महत्या. आता पाहूया सविस्तर वृत्त. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खेड तालुक्यातील रसाळगड किल्ल्यावरील कोठाराची भिंत ढासळली. या गडावर गेल्या 10 वर्षात कोट्यवधी रुपये डाकूजीच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून खर्च करण्यात आले. मात्र गडाची अवस्था दयनीय झाली असल्याने भ्रष्टाचार करणाऱ्यांनी महाराष्ट्राचं वैभव असलेलं गड किल्ले तरी सोडा, अशी प्रतिक्रिया गडप्रेमींकडून उमटू लागली आहे. खेडचा रसाळगड किल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पानातील एक सुवर्णपान आहे. या गडावर असलेले इतिहासकालीन अवशेष शिवरायांचं वास्तव्य या गडावर असेल याची साक्ष देतात. गडावरच्या पठारावर झोलाई मातेचं मंदिर, त्याच्या बाजूला असलेलं थंड पाण्याचं तळ, धान्य कोठार, राजमहाल, त्याचप्रमाणे गडाच्या पूर्व दिशेला कातळात कोरलेलं पाण्यातील गणेश मंदिर ही गडाची खास वैशिष्ट्य आहेत. कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले अनेक भुईकोट, गडकोट आणि जलदुर्ग उभे आहेत. मात्र या किल्ल्यांना सरकारी दुर्लक्षाचं ग्रहण लागलंय. रसाळगड किल्ला शासनानं 10 वर्षांपूर्वी पर्यटन विकास आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने निवडला होता. या किल्ल्यावर त्या कालावधीत कोट्यवधी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च करण्यात आले. गडाच्या पायथ्यापर्यंत रस्ता पोहोचवण्यात आलाय. 2 दशकांपूर्वी दुर्गम असलेला हा किल्ला आता पर्यटकांच्या आणि इतिहासप्रेमींना पाहण्यासाठी सुलभ झालाय. या गडापर्यंत आता 4-चाकी वाहन देखील पोहोचू शकतात. परंतु गेल्या 10 वर्षात या गडाची स्थिती पुन्हा चिंताजनक बनू लागली. पावसाळा सुरू झाला की अनेक चाकी डोकेवर काढतात. खेड शहर परिसरात सध्या डेंग्यूच्या साथीनं जोर केलाय. शहरातील सोनाराळी, कासाराळी आणि ब्राह्मणाळी, तीनबत्ती नाका या ठिकाणी डेंग्यूच्या साथीचे रुग्ण आढळू लागले. शहरात विविध भागात अंदाजे 150 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली असावी असा अंदाज आहे. असे असूनही जिल्ह्याचा आरोग्य विभाग मात्र कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही. नाणार होणारच असा निर्धार करीत रिफायनरी प्रकल्प समर्थकांनी समर्थनाची वज्रमूठ बांधली आहे. त्याचाच परिपाक म्हणून नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रकल्प समर्थकांचा विराट मोर्चा निघाला होता. या मोर्चात 1000 समर्थक सहभागी झाले होते. या मोर्चाला क्रेडाई, अखिल चित्पावन विद्यार्थी सहाय्यक मंडळ, राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, हॉटेल असोसिएशन, लायन्स क्लब, रोटरी क्लब, क्षत्रिय मराठा मंडळ, जाणीव फाउंडेशन, जनजागृती संघ, आधार फाउंडेशन, व्यापारी संघटनेसह स्थानिक प्रकल्पग्रस्तांनीही सहभागी झाले असून कोकण विकास समितीने मोर्चाचं आयोजन केलं. या समितीचे वक्ता अविनाश महाजन, समन्वयक टी जी शेट्टे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे निवृत्त ज्येष्ठ अधिकारी केशव भट यांच्यासह व्यापारी संघटनेचे उदय पेठे मोर्चासाठी विशेष प्रयत्न केले. भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या गुणानुक्रमांक यादीमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं 32वा गुणानुक्रमांक पटकावलाय. संपूर्ण देशामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या सक्षम प्राधिकरणामार्फत 59 कृषी विद्यापीठाची शिक्षण संशोधन आणि विस्तार शिक्षण कार्यातील गुणवत्ता तपासण्यात आली. यामध्ये कोकण कृषी विद्यापीठ दापोलीनं या सर्वच विभागात केलेल्या उत्तम कामगिरीचा विचार करण्यात आलाय. कृषी विद्यापीठाच्या प्रशासनाने या संदर्भातील पत्रकाची माहिती पत्रकारांना शुक्रवारी दिली. कुलगुरू डॉक्टर संजय सावंत यांचं विद्यापीठाला मोलाचं मार्गदर्शन लाभलं. शिक्षण संचालक डॉक्टर सतीश नारखेडे, संशोधन संचालक डॉक्टर पराग हळदणकर, विस्तार शिक्षक संचालक डॉक्टर संजय भावे, घटक महाविद्यालयांचे सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख आणि विद्यापीठातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने विद्यापीठ प्रगतीपथावर असल्याचं कुलगुरू डॉक्टर सावंत यांनी सांगितलं. भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यानं कोकण कृषी विद्यापीठ भविष्यात पहिल्या 10 गुणानुक्रमांकामध्ये येण्याचा प्रयत्न करेल असा विश्वास विद्यापीठ प्रशासनानं व्यक्त केलाय. दापोलीमधील जाळगाव येथील श्रीरामनगर येथे राहणारे सुभाष सावंत वय वर्ष 68 यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सावंत यांनी राहत्या घरातील वाशाला गळफास लावून आत्महत्या केली. सायंकाळी घरात परतलेल्या मुलाला हा प्रकार आढळून आला. याबाबत पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली आहे. विद्यावार्तेच्या रत्नागिरी शाखेतर्फे दिनांक 27 जुलै 2019 रोजी सायंकाळी 4:15 कालिदास दिन साजरा केला जाणार आहे. चिपळूण पेंदरकर आळीतील माधवबाग येथे हा कार्यक्रम होईल. यावेळी संस्कृत आणि प्राकृत भाषेच्या अभ्यासक
सौ माधवी दीपक जोशी यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं. या कार्यक्रमाला विद्याभारतीच्या हितचिंतकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन विद्याभारतीतर्फे करण्यात आलंय. खेड नगरपालिका हद्दीतील ब्राह्मणाळी कासाराळी सोनाराळी येथे डेंग्यूची साथ पसरली असून जवळजवळ 150 नागरिकांना डेंग्यू झाल्याचं निदर्शनास आलंय. या सर्व गोष्टींचं गांभीर्य लक्षात घेता तत्काळ आमदार संजयराव कदम यांनी खेड नगरपालिकेमध्ये आरोग्य अधिकारी आणि नगरपालिका कर्मचारी यांच्यासोबत तातडीची बैठक घेतली. डेंग्यू संदर्भात काय उपाययोजना नगरपालिकेमार्फत केल्या आहेत याची माहिती घेऊन तात्काळ मोफत रक्त तपासणी करण्याचे आदेश दिले आणि जास्तीत जास्त जनजागृती करण्यास हे सांगितलं. बैठक संपल्यानंतर सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना स्वतः सोबत घेऊन सोनाराळी ब्राह्मणाळी येथे रुग्णांची पाहणी करून त्यांना धीर दिला आणि आरोग्याची काळजी घेण्यास सांगितलं. नागरिकांनीही आपल्या व्यथा आमदार साहेबांकडे मांडल्या. त्यावेळी नगरसेवक अजय माने, तौसिफ खोत, जयमाला पाटणे, तालुकाध्यक्ष सतू कदम, कौशल चिखले, नगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा शीला दीक्षित यांचं निधन झालंय. त्या 81 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. शनिवारी सकाळी त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना एक्सकार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अखेर दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना एसटी गणपती उत्सव आणि कोकणचा चाकरमानी यांचं एक अतूट नातं आहे. यंदा मुंबई आणि उपनगरातील चाकरमान्यांना त्यांच्या थेट कोकणातील घराच्या दारात सुखरूप सोडण्यासाठी एसटीनं तब्बल 2200 जादा बसेसची सोय केली आहे. या सेवेचा त्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन महाराष्ट्र परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केलं आहे. रत्नागिरी अल्पबचत सभागृह जिल्हाधिकारी परिसर रत्नागिरी येथे म्हाडाध्यक्ष आमदार उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित गिरणी कामगारांना म्हाडा लॉटरी संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला सुमारे 250 लाभार्थी गिरणी कामगार उपस्थित होते. यावेळी गिरणी कामगार विभाग म्हाडाचे कार्यकारी अभियंता गावी, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ किरण कासणे, छाननी अधिकारी रवींद्र कुकडे पेडणेकर, आयटी विभाग प्रमुख गीतांजली कांबळे आदी म्हाडाचे अधिकारी यांनी उपस्थित राहून गिरणी कामगारांना सविस्तर मार्गदर्शन केलं. सदर कार्यक्रमात म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी उपस्थित राहून गिरणी कामगारांना संबोधित केलं. रत्नागिरी जिल्ह्यात आत्महत्येच्या 2 घटना घडल्या असून पहिली घटना दाभोळ येथील नारायण ओणकर यांनी घराच्या खांबाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. नारायण यांना दारूचं व्यसन होतं. त्यांची पत्नी सतत आजारी असल्याने त्यांनी कंटाळून आत्महत्या केली. तर दुसऱ्या प्रकारात चिपळूण तालुक्यातील कळबस्ते येथे राहणारा किरण चिचवलकर याने घरी ओढणीच्या साह्याने घरात गळफास लावून आत्महत्या केली. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रसाळकडच्या कोठाराची भिंत ढासळली. डागडुजीच्या नावाखाली करोडो रुपयांचा निधी पाण्यात. खेड शहर परिसरात डेंग्यूच्या साथीचा जोर. नाणार होणारच, नंतर समर्थकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा. कोकण कृषी विद्यापीठाला देशात 32वा गुणानुक्रम आणि नैराश्यातून वृद्धांना केली आत्महत्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.